महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांच्या सक्षमीकरणाकरिता केंद्र सरकारने बरेचसे कायदे केलेले आहेत. तसेच महिला या समाजाचा महत्वाचा घटक असल्याने प्रतिपादन विधानसभेचे हरिभाऊ बागडे तालुक्यातील गणोरी येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग व कल्पतरु बहुउद्देशी सेवाभावी संस्था दरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला डिजिटल साक्षरता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा चव्हाण या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एलजी गायकवाड, पंचायत समिती सदस्य सोनाली सोनवणे, सरपंच पद्मा जाधव, उपसरपंच बाळासाहेब कांदळे, संतोष जाधव, जिल्हा समन्वयक चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पतरु संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी केले. रोज आजारी असल्या माणसाने कितीही त्याचं टोकन चाललं तरी उपयोग नाही, आणि त्यामुळे आपण हुशार असले पाहिजे. हुशारीवर आपलं शरीर देखील चांगलं असलं पाहिजे, आपली मनस्थिती चांगली असली पाहिजे, आणि म्हणून मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे. त्याने आर्थिक दृष्ट्या पण आपण स्वावलंबी झालं पाहिजे, आपल्याला आपल्या पोटापोट कमावता आलं पाहिजे.